आईला जीव इथं त्याचा कार्यक्रमच करतो आता. माझ्यात पण रग आहे. भांडण करायला नाही आलो आहे मी. पूर्वांना बोलायचं आहे, कप ऐकून घ्या. हे काय ऐकायचं नाही आम्हाला, चल निघा. चंदू लीला बोराडे आहेत आपण बोराडे. त्यांना जरी लाज नसली तर आपल्याला लाज आहे. काय काम आहे ते विचारा, टाळा म्हणा इथून. ऐकलं का काय म्हणले अप्पा, काय सांगायचं ते सांगा आणि टाळा. अप्पा काय म्हणतात ते ऐकू येऊ राहिलं मला. ऐकू आलं ना मग पट्टा पट्टा बोला निघा. कशाला आरडाओरडा करू राहिला. अप्पांना आरडाओरडा केलेलं चालत नाही, माहिती नाही तुला. तू कशाला बोलतोय मध्ये. नाही अप्पा माझ्याशी डायरेक्ट बोलत नसले तरी मी अप्पांशी बोलूच शकते ना. त्यासाठी मला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. तुझा काय संबंध आपायची. हा चल निघ. रक्ताची आणि मायेची नाती इतक्या सहजासहजी नाही तोडतायत चंदू काका. पण तेच नातं तू तोडून दाखवलंय. जाऊ दे ना, हे सगळं बोलायला नाही आले मी इथं. मग काय खिरापात वाटू राहिलो काय आम्ही इथं. आणि तुमच्याशी तर मी बोलायलाच नाही आले. नाही तुला मी बोलू शकते चंदू काका, पण मी बोलले ना तर तुला त्रास होईल. त्यामुळे चंदू काका तू मला बोलायला लावू नकोस. मला जे काही बोलायचंय जे काही सांगायचंय ते मी डायरेक्ट अप्पांना सांग. या घरात मला सणासुदीला यायला नक्की आवडलं असतं अप्पा, पण आज हे असं तक्रार घेऊन यावं लागतंय या दोघांची. तुझा या घराशी संबंध संपला, तू आम्हाला मेलीस पपे हे ऐकून या घरातनं बाहेर पडले होते ना मी. मग हे लोक का म्हणून माझ्या संसारात अशी ढवळाढवळ करू राहिले. अप्पा आज तुमच्या साक्षीनं मी यांना विनंती करायला आले समजा, किंवा शेवटचं सांगायला आले म्हणून समजा, हे जे काही करू राहिले ना ते त्यांना ताबडतोब थांबवायला सांगा. काय चालवलं आम्ही, काय केलं आम्ही. लीला निकम गुरुजी तुमच्यासाठी जे काय असतील ते असतील, पण माझ्यासाठी ते श्रद्धास्थान आहेत. नाही माझे फक्त पणजे सासरेत म्हणून नाही तर त्यांचं महत्व मी जाणलंय म्हणून. त्यांची जन्मशताब्दी हे माझ्या घरातलं सगळ्यात मोठं कार्य आहे. त्यातून मी त्या घरातली नाती जोडू राहिले अप्पा, आणि त्या कार्यात अडसर आलेला मी खपवून घेणार नाही. आणि तसं जर झालं ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. अगं काय बोलू राहिलीस तू हे. अगं मी काय बोलू राहिले ना, हे यांना चांगलंच माहिती.
ए काय काय बोलून राहिले? आमच्यावर खोटे नाटे आरोप करते का? काय पुरावा तुझ्याकडे? पुरावा नको मागू रे तू, कारण तो आहे माझ्याकडे. नगर मधले फोटो स्टुडिओ फक्त तुम्हाला माहिती आहेत असं नाही ना, मला पण माहिती आहेत. हा अप्पा, तुम्ही म्हणले ना माझ्या मुलांवर केस करू नको. नाही तसं जर काही झालं ना उद्या, उद्या हे जेलमध्ये गेले तर माझे काका नाही जाणार, तुमची मुलं जातील जेलमध्ये, कारण मी तर मेली तुम्हाला, है ना? सांगा ना यांना पण गप्प बसायला, हे असलं काही फालतूपणा करू नका म्हणा. आम्हाला काही गरज नाही तुझ्या घरच्या लफड्यात पडायची. काही खोटे नाटे आरोप करू राहिली बर का अप्पाई? हा खोटा रेडी नाही घेतो. काही खोटं नाही बोलू राहिली पप्पी, काहीच खोटं नाही बोलत आहे. अप्पा, आपली पप्पी खोटं बोलल असं वाटतं तुम्हाला? मग काय आम्ही खोटं बोलू राहिलो काय? तुम्ही काय काय बोलताय ते सगळं माहिती आहे मला, बर का? अप्पा, निकम गुरुजींच्या कार्यक्रमात राडा घालण्याचा कट करत होते हे दोघ जण. मी स्वतः ऐकलं. लीला काका, चंदू काका, अजून काय काय बोलले सांगू का अप्पांना? काय बोलू राहिला तू, कळत तुला? विसरला काय तू? अरे हे पोरग नी पोरगी कसं वागले आपल्याशी, विसरला का? कपासा चंद्या लीला एकदम शांत. बोराडे तापण बोराडे पाठीवर वार करते का रे? हा बांगड्या भरल्या काय? लाज वाटू राहिली तुमची, लाज वाटू राहिली. अप्पा, तुम्ही या पोरीसाठी आम्हाला बोलू राहिले? अरे तुम्ही जिते रे, ती तर मेली ना आपल्यासाठी, मेली ना ती. मग कशाला तिच्यात गुंताय आता? लाज आणली तुम्ही बाहेरच्या माणसांसमोर. जा जा निघून जा माझ्या तोंडाचं भरून. अप्पा, मी इथं तुम्हाला जाब विचारायला आले म्हणून त्रास होतोय, तुम्हाला माहिती आहे मला. पण मला पण त्रास होतोय हो. पण कसं आहे, आधीच एक घर तुटलंय ना माझ, दुसरं नको तुटायला. ते घर माझं आहे, मला जपलंच पाहिजे ना. शेवटी बोराड्यांचे संस्कार आहेत. बस एवढंच सांगायला आलते मी. चला. अंजल,
आप्पा सवाष्ण घरात आली तर निधन हळदी कुंकू तरी ये पप्पे बस इथं अगं हे काय अगं सवाष्णीस तू आता असं कसं जाऊ द्यायचं तुला प्रांजल झालं ना मग हा पोटी भरतीची हा आज माहेरवाशीन लक्ष्मी म्हणून आली पहिल्यांदा आलती तर नाराज होऊन गेलती चुकलंच होत माझ आता नाराज होऊ नको बाई तुझ्या माहेरावर नाराज होऊ नकोस आई दाजी पराग्रह दाजी बस ना बस नाही आओ असं आपल्याकडे पाहुण्याला ताटक ठेवत नाही ना म्हणून म्हणलं बस ना बस ठीक आहे बर काय काय घेणार चहा कॉफी सरबत नको असं कसं पाहुणे तुम्ही पहिल्यांदा आला असं कसं जाऊ दिल बर पाणी द्या आणतो लगेच समीर हा अप्पा तुम्हाला आणू पाणी नाही पाण्याचं नाही विचारलं मी हिशोबाचं चाललं होतं ना आपलं मग तिकडे कुठे जाऊ राहिले इकडे बघा हिशोबाकडे बघा काय नाही आप्पा तेच जुन्या हिशोबात काही चुका होत्या त्या दुरुस्त करत होतो जुन्या हिशोब उकरून काढू नका ते नका काढू भूत बाहेर येतेत बघायचं का भूत बघायचे काम करा मग पहिल्यांदा माहेरी आले असून ते अशी काहीच करू शकले नाही तुझ्यासाठी अग माय अग आशीर्वाद दिलास की केवढी श्रीमंत आहे का तू पैशापेक्षा मोठा आहे तुझा आशीर्वाद पपे अशीच येत जा सासरला जाऊन माहेरच्या माणसांना विसरू नकोस आई येडी का ग तू सावलीला कुणी विसरतोय
आणि तू ग माझ्या मायची काळजी घ्या. तू पण काळजी घे माय. पॅराग्राफ आमची पप्पी जरा येडी आहे बरं का. बाकीच्या सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःची आबळ करते, त्यामुळे काळजी घ्या तिची. आणि तशी माझी बहीण चुकणार नाही कधी, पण कधी चुकलीच तर सांभाळून घ्या. मी काय सांभाळून घेणार आहे त्यांना, त्याच पूर्ण घर सांभाळून राहिले. आता जन्मशताब्दीचा कार्यक्रम आहे ना, तर अख्खा त्या सांभाळून राहिले. प्रयत्न करून राहिले रे मी फक्त. चांगलं सोडणार रे पप्पे, मी आहे ना, काही लागलं तरी सांग. निघते ग येते गो माय.